119 येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची सांगता झालेली आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या अनुषंगाने 20 तारखेची सर्व तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान पथकासोबत पुरेसा पोलीस कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यात आलेला आहे. यामध्ये 270 पोलीस कर्मचारी आहेत, त्याचबरोबर गृहरक्षक दलाचे जवळपास 250 कर्मचारी आहेत, पोलीस विभागाचे 15 अधिकारी आणि एक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी या विधानसभा मतदारसंघाचे बंदोबस्ताचे कामकाज बघणार आहेत. त्याचबरोबर मतदान घेण्यासाठी एकूण 328 मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत आणि त्या मतदान केंद्रावर जवळपास 1650 मतदान कर्मचाऱ्यांचे नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये समन्वय राखण्यासाठी 27 सेक्टर ऑफिसर्स क्षेत्रीय अधिकारी व त्यांना सहाय्य करणारे 27 सेक्टर ऑफिसर असिस्टंट सेक्टर ऑफिसर अशी नेमणूक करण्यात आलेली आहे. मायक्रो ऑब्झर्वर 22 या मतदार संघा केंद्रामध्ये मायक्रो ऑब्झर्वर नेमणूक करण्यात आलेली आहे. येवला तालुक्यामध्ये 164 मतदान केंद्रांवरती लाईव्ह वेबकास्टिंग करण्यासंदर्भातल्या सूचना निवडणूक आयोगाच्या आहेत. त्या दृष्टीने 164 केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी हे लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. दिनांक 20 नोव्हेंबर या दिवशी मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व मतदारांना याद्वारे जाहीर आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण दिनांक 20 नोव्हेंबर या दिवशी सहकुटुंब मतदानाच्या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा, फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प, ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार मेन रोड, येवला. संपर्क